विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी रेशमा. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सीताराम कुंटे यांचा जबाब 7 डिसेंबरला ईडीनं नोंदवला होता. अनिल देशमुख त्यांच्याकडून अनधिकृत याद्या पाठवायचे असं सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण अचानक वाढू लागल्याने महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या शाळांना पुन्हा एकदा ब्रेक लागला होता. मात्र आता कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत असल्याने शहरातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय. याच प्रक्रियेत सोमवारपासून 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात यावेत अशी परवानगी महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे. या वर्गातील 15 ते 18 वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितीसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेणे आवश्यक आहे अशी अटही महापालिकेच्या वतीने घालण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी न्यायाधीशांवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. लिव्ह इन रिलेशनशिप काय बेशरम आहे, लिव्ह इन रिलेशनशिप अयोग्य नाही असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवलं पाहिजे असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय. मी हे बोलल्याने माझ्यावर गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करू देत असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या संस्थेमध्ये 7 कोटींच्या ट्रस्टमुळे हा वाद समोर आलाय. हमीद आणि मुक्ता दाभोळकर यांनी 7 कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतला आहे असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे. या आरोपामुळे आता अंधश्रद्धा निर्मूलन संस्था चर्चेत आली असून आरोपात काय तथ्य आहे असे विचारले जात आहे. नाशिककरांनो काळजी करू नका, झाड वाचले आहे अशी भावनिक साथ घालत जलतरण तलाव ते त्रिमूर्ती चौक येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात दिली आहे. मात्र त्यांनी चक्क 5 तास ताटकळलेल्या पर्यावरण प्रेमींना म्हणणे मांडण्यासाठी फक्त 5 मिनिटे देखील दिले नाहीत. त्यामुळे याच उड्डाणपुलासाठी महापालिकेने 588 झाडांना नोटीस बजावली आहे. मात्र उर्वरित झाडांचे काय हे विचारण्यासाठी आलेल्या पर्यावरण प्रेमींना त्यांनी भेट न दिल्याने तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे. वेगवान आढावामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. राज्य निवडणूक आयोगानं ओबीसी आरक्षणामुळे महापालिका निवडणूक कार्यक्रमात बदल केलाय. निवडणूक आयोगानं प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचना सुनावणी अंतिम झाल्यावरच आरक्षणाचा ड्रॉ काढाव्या अशा सूचना दिल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख आयुक्त UPS मदान यांनी महापालिकांना हे आदेश दिले आहेत. पारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील उपकेंद्रात नवीन ट्रान्सफॉर्मरच्या जोडणीच्या कामासाठी शनिवारी 29 जानेवारीला पाणी पुरवठा वेळापत्रकात थोडासा बदल करण्यात येणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. शहराच्या 100 MLD क्षमतेच्या पाणी पुरवठा योजनेवर 4 तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. या काळात पाणी उपसा पूर्णपणे बंद राहणार असल्याने शहराचा पुरवठा विस्कळीत होईल. नागरिकांनी बदललेल्या वेळेनुसार नियोजन करावे असे आवाहन अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत असताना कोरोनाच्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर देखील आता मास्क सक्तीपासून मुक्ती मिळणार असल्याचं बोललं जाऊ लागलंय. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आणि बाधितांचं प्रमाण देखील कमी झाल्यामुळे राज्यात मास्क लावण्याचं बंधन हटवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संदर्भात एका पत्रकार परिषदेत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांनी या संदर्भातल्या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिलाय.
मास्क सक्तीपासून मुक्ती मिळेल हा गैरसमज असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील 1000 चौरस फुटांपेक्षा जास्त आकाराच्या सुपरमार्केटमधून वाईनची विक्री करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर त्यावरून मोठं राजकारण पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं भाजपावर खोचक शब्दात निशाणा साधलाय. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा आमदार आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार अशा राज्यातल्या सर्वच भाजपा नेत्यांनी या निर्णयावरून टीका केली असताना आता शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपाच्या या विरोधाचा समाचार घेताना खोचक शब्दात टोला लगावलाय. राज्यातल्या विरोधी पक्षाला वाईन चढली आहे अशा शब्दात शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधलाय. पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील नव्या 6 मार्गिका बोगद्याचे अंतिम खुदाईद्वारे खुलीकरणाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सह्याद्री वेगवान आढावामध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची, पण पाहत रहा News 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.